गेल्या वर्षी कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनानं पुन्हा हाहाकार घातलाय. रुग्णांची संख्या 1700 वर पोहोचली. आतापर्यंत 180 जणांचा मृत्यू झालाय. सहारा आणि महाराजा सयाजी महाराज कोविड सेंटर पूर्णपणे भरल्यानं बेडची समस्या निर्माण झाली होती. रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेनं हज हाऊस आणि दिलावर हॉल इथं 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. व्हेंटिलेटर बेडची सुविधा वाढवण्याचीही मागणी होतीये. येवल्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे. उपचारादरम्यान एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत 66 जणांचा येवल्यामध्ये मृत्यू झालाय. येवल्यात कोरोना रुग्णांची संख्या 2025 वर पोहोचली आहे. 1575 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 390 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मागील 4 दिवसात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज प्रचंड गर्दी जमली. यावेळी कोरोना नियमांचंही पालन केलं गेलं नाही. कर्मचारीही उपस्थित नव्हते. प्रशासनानं 3 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र लॉकडाऊन संपताच गर्दी उसळली. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतानाही समितीत कर्मचारी दिसत नव्हते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परभणी जिल्ह्यात संचारबंदी आणखी 4 दिवसांनी वाढवण्यात आली. यापूर्वी 24 मार्चला 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्या सकाळी ही संचारबंदी संपणार होती. पण आता पुन्हा पुढचे 4 दिवस संचारबंदी कायम राहणार आहे. अर्थात 5 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही आणखी 4 दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. जालन्यातील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांची आता दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी होणार आहे. स्टील कंपन्यांचे मालक आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोना लस घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. धुळ्यामध्ये रुग्ण वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना पालिकेत प्रवेश बंदी करण्यात आली. वर्दळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. एकीकडे पालिका स्वतःची काळजी घेते पण नागरिकांना मात्र वाऱ्यावर सोडलंय. शहरात होणारी गर्दी पालिकेला दिसत नाहीये. बेशिस्त नागरिकांवर ठोस कारवाई होत नाहीये. आग्रा रोड 5 कांदील मौलवीगंज परिसरात गर्दी अधिक होतीये. अष्टविनायकांपैकी एक असलेलं रांजणगाव महागणपतीचं मंदिर आज भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. संकष्टी चतुर्थीनिमित्त राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं रांजणगावमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राजूरचं गणपती मंदिर देखील आज गणेश भक्तांसाठी बंद ठेवण्यात आलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला. जालन्यात देखील दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. राजूरच्या गणपतीच्या दर्शनाला राज्यभरातून भाविक येतात. मात्र आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आलं. नांदेडमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहनांना फिरायला बंदी आहे. मात्र असं असतानाही नागरिकांकडून नियमांना केराची टोपलीच दाखवली जाते. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली असताना प्लाझ्माची मात्र कमतरता भासते आहे. शहरात 1,15,000 अधिक कोरोना रुग्ण कोरोनातून मुक्त झालेले आहेत. त्यांनी प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेतला तर अनेक रुग्णांना त्यांची मदत होऊ शकते. मात्र आतापर्यंत केवळ 2095 जणांनी प्लाझ्मा दान केलेला आहे. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी प्रोत्साहनपर मानधन द्यावं अशी सूचना रक्तपेढी चालक करत आहेत. बातमी झी 24 तासच्या दणक्याची. झी 24 तासच्या दणक्यामुळे बदलापूर महानगरपालिकेनं कोरोना अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू केलाय. गेल्या 4 महिन्यांपासून हा अतिदक्षता विभाग बंद होता. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची हेळसांड होत होती. अखेर झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश आलं आणि आता हा अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू झालाय. या विभागात 12 रुग्ण दाखलही झाले आहेत. अंबरनाथ शहरात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा उद्रेक झालाय. त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत शहरात कोरोनाचे बेड्स वाढवण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. लसींचा पुरवठा वाढवणं आणि पूर्वेला नवीन लसीकरण केंद्र सुरू करणं यावरही या बैठकीत चर्चा झाली. तर शहरातील ज्या भागात रुग्ण अधिक आहेत तिथे कंटेनमेंट झोन तयार करण्याच्या सूचनाही खासदारांनी प्रशासनाला दिल्या. पुरंदर आणि जेजुरी परिसरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्यानं श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. कडेपठारच्या पायथ्याशी हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. 30 सप्टेंबरला सुरू करण्यात आलेलं हे सेंटर रुग्णसंख्या घटू लागल्यानंतर 10 फेब्रुवारीला बंद करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्यानं तहसीलदारांच्या हस्ते पुन्हा हे सेंटर सुरू करण्यात आलंय.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। मूल्यमापन मंडळाच्या ऑफिसमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। ऑनलाइन परीक्षा देताना सतत अडचणी येत असल्याची तक्रार आहे। सर्व्हर डाऊन होणं, लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे परीक्षेपासून जे वंचित राहिले त्यांच्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। राज्यात लॉकडाऊन लागण्याच्या चर्चेने कपडा बाजारात मात्र वेगळीच तेजी पाहायला मिळतेय। नागरिकांनी नवीन कपडे घेण्याऐवजी बरमुडा आणि घरी घालता येतील अशा पॅन्टची खरेदी सुरू केली आहे। दुकानदारांनीही यासाठी वेगळे विभाग कार्यान्वित केलेत। घरी वापरता येतील अशा कपड्यांचा साठा वाढवलाय। लॉकडाऊन लागलं तर घरीच थांबावं लागेल या भीतीतून खरेदी केली जाते। नागपूरमध्ये नुकताच एक अनोखा विवाह सोहळा पार पडला। नागपूरची फरजाना अशरफ हिचा विवाह साता समुद्रापार पोलंडमध्ये असलेल्या डॅनियलशी ऑनलाईन झाला। 2019 साली त्या दोघांची बंगळुरूमध्ये ओळख झाली आणि नंतर प्रेम जुळलं। मात्र लॉकडाऊनमुळे दोघांनाही विवाह करता येत नव्हता। अखेर त्यांनी 60-70 नातलगांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉलवरच विवाह केला। विशेष म्हणजे अमेरिकेतील उटा काउंटी प्रशासनानं या विवाहावर कायदेशीर मान्यतेची मोहोरही उठवली आहे। कोरोना चल रहा है, सबको शादी में शामिल भी होना है, पर सब एक साथ रह नहीं सकते क्योंकि इतना ख़राब मौसम चल रहा है, ख़राब हालत चल रही है, तो फिर वर्चुअल इज़ द बेस्ट ऑप्शन पॉसिबल। और 10 बजे के आसपास हमारी शादी का डेट फिक्स हुआ गया था एंड इस तरीके से हमने वर्चुअल वेडिंग तय की और बढ़ाया आगे और शादी हो गई। इसमें सुविधा ये है कि आप घर बैठे बैठे सब कुछ कर सकते हैं, ज़्यादा तैयारी की ज़रूरत भी नहीं है मतलब, लेकिन फिर भी सब आप जितना लोग चाहते हैं आने के लिए वो लोग सब आ पाती है ऑनलाइन, तो इसलिए खुशी की बात है। तो मतलब ऐसा हो सकता है, सुविधा है तो व्हाई नॉट कि करना चाहिए। अमरावतीमध्ये 46 लाखांचा 366 किलो गांजा जप्त करण्यात आला। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे। इकबाल चौकात 2 वाहनांमधून भर दिवसा गांजाची तस्करी होत होती। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली। अमरावती शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडल्याची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे। नागपूरमधील एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीनिवास या हत्या प्रकरणांचा मुख्य आरोपी रणजित सफेलकरला अटक केल्यानंतर आज नागपूर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात त्याला उपस्थित केलं। यावेळी एकेकाळच्या या विदर्भाच्या डॉनला पोलिसांनी पायीच न्यायालयात आणलं। आता सफेलकर 5 कोटींची सुपारी देणारा कोण, यासंदर्भात काय खुलासा करतो याकडे लक्ष लागलंय। किल्ले धारूर येथील घाटात एका अवघड वळणावर चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं 50-60 फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना घडली। ट्रक खाली येऊन या अपघातात ट्रक चालकाचा चिरडून मृत्यू झाला। शहरापासून जवळ असलेल्या धारूर घाटात सकाळी 11 सुमारास हा अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। धारूर घाटातील एका अवघड वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक 50-60 फूट खोल दरीत कोसळला। तर मालेगावचा पाराही 42 अंशांवर गेलाय। मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान मानलं जात आहे। एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आग ओकणाऱ्या सूर्यनारायणामुळे सकाळी 11 ते 5 या वेळेत रस्त्यावर अघोषित लॉकडाऊनची स्थितीच निर्माण होतीये। वाढतं तापमान पाहता मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी देखील विशेष कक्ष उभारण्यात आले। सांगलीमध्ये भर शहरात बिबट्या आढळून आल्याने दिवसभर गोंधळाची स्थिती होती। राजवाडा चौक ते पटेल चौक परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले। परिसरात 144 कलम लागू करण्यात आले। सकाळपासून बिबट्याला पकडण्यासाठी वनाधिकारी, पोलीस, अग्निशमन अधिकारी तसंच वनमित्र जंगजंग पछाडतायत, मात्र अजून तरी त्यांना यश आलेलं नाही। बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलाय। बिबट्याच्या हल्ल्यात एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केलाय। दुसरीकडे बिबट्याला पकडण्यात होत असलेला विलंब आणि आपल्याला पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत प्राणीमित्र संतप्त झाले, त्यामुळे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काही काळ चक्क मानापमान नाट्यही होतं। सांगली शहरात बिबट्या आढळल्यानंतर आता तासगावमध्ये गव्याचं दर्शन झालं। तासगाव शहरातील खाडेवाडी भागामध्ये गव्यांची एक जोडी आढळून आली। धुडगूस घालत ती जोडी दुपारी येरळा नदीपात्राकडे गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। काही दिवसांपूर्वी एका गव्याच्या जोडीनं मणेराजुरी गावातही धुडगूस घालत द्राक्षबागा उद्ध्वस्त केल्या होत्या।
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या शिवसेना महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांची पक्षानं हकालपट्टी केली आहे. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताळे यांच्यात लढत आहे. भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना गोडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये 7 ते 8 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून या व्यापाऱ्याने द्राक्ष खरेदी करून त्यांना खोटे चेक दिले, त्यामुळे बँकेचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र वारंवार होत असलेल्या अशा फसवणुकीच्या प्रकारामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंढरपूरमध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट ग्राहकांना आंबा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. माळशिरस इथल्या खुडूसमध्ये डॉक्टर सरगर यांची केशर आंब्याची बाग आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना गतवर्षी आंबा विकता आला नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावं लागलं. लॉकडाऊनमुळे व्यापारी दर पाडून आंबा खरेदी करतात, म्हणून डॉक्टर सरगर यांनी थेट ग्राहकांना माफक दरात केशर आंबा विक्री सुरू केली आहे. ग्राहकही आंबा खरेदीसाठी सरगर यांच्या बागेत गर्दी करत आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24